आपण जर पाहिलं तर गेल्या वर्षीपासून शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होतात, काय सांगाल? शिवसेनेचा मेळावा एकच असतो आणि तो शिवाजी पार्कवर असतो, बाकी असतो तो गद्दारांचा मेळावा असतो, नालायक लोकांचा असतो, त्या दाढीवाला बाबाचा असतो, त्याच्यामुळे त्या व्यक्तीला, या व्यक्तीने आमच्या उद्धवजींच्या पाठीत खंजीर खोकसलाय, त्याला बाळासाहेब सोड, हे परमेश्वर सुद्धा कधी माफ करणार नाही. एक टीजर लॉन्च केला एकनाथ शिंदेने, त्याच्यामध्ये त्याने बऱ्याचशा काही गोष्टी दाखवल्यात, त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही. आमचे जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत ते शिव तीर्थावर जाणार, शिवाजी पार्कवरती संध्याकाळी तुम्हाला दिसणारच किती जोरात मेळावा होतो. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. आज दसरा आहे, सर्व शिवसैनिकांना टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती आपल्याला माहिती आहे की शिवसैनिक जे आहेत ते संजीवनी घेण्यासाठी शिवतीर्थावरती जातात. आज देखील तमाम शिवसैनिक जे आहेत ते ऊर्जा घेण्यासाठी, उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी शिवतीर्थावरती जाणार आहेत. यावेळी माझ्यासोबत पंकज देशमुख जी आहेत, त्याचबरोबर आज भाटपाड्यामध्ये शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन केलं गेलेलं आहे. जाणून घेऊया शिवतीर्थावरती जाण्याची काय आयोजन असणार आहेत, तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. काय आयोजन असणार आजचं, किती शिवसैनिक जे आहेत ते वसई विरारमधून शिवतीर्थाच्या दिशेने जाणार आहेत? सर्वप्रथम तुमच्या माध्यमातून पूर्ण पालघर जिल्ह्यावासियांना मी दसऱ्याच्या शुभेच्छा देतो. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज शिवतीर्थावर प्रत्येक वर्षीप्रमाणे प्रत्येक शिवसैनिक हा जाणार आहे आणि आम्ही वसई तालुक्यातून 4 वाजताची विरार स्टेशनवरून जी एसी लोकल आहे त्या लोकलच्या माध्यमातून आम्ही सर्व शिवसैनिक दादरला पोहोचणार आहोत. जवळजवळ किती संख्येने शिवसैनिक जाणार आहे? कमीत कमी 4 ते 5 हजार लोक दरवर्षी आम्ही जातो, त्याप्रमाणे यावर्षी 5 पेक्षा जास्त हजार लोक आम्ही तिथे पोहोचणार आहोत. धन्यवाद. आपल्या सोबत यावेळेला दिलीप पिंपळेजी पण आहेत, जाणून घेऊया. पिंपळेजी, आज आपण जर पाहिलं तर गेल्या वर्षीपासून शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होतात, काय सांगाल? शिवसेनेचा मेळावा एकच असतो आणि तो शिवाजी पार्कवर असतो, बाकी असतो तो गद्दारांचा मेळावा असतो, नालायक लोकांचा असतो, त्या दाढीवाला बाबाचा असतो, त्याच्यामुळे त्या व्यक्तीला, या व्यक्तीने आमच्या उद्धवजींच्या पाठीत खंजीर खोकसलाय, त्याला बाळासाहेब सोड, हे परमेश्वर सुद्धा कधी माफ करणार नाही. आणि ते जे दसरा मेळावा घेतात ते लोक पैसे देऊन आणले जातात, ते कोण मनाने जात नाही. इकडे येणार असतं तर शिवसैनिक आपल्या स्वतःच्या मनाने येतो, उद्धवजींच्या प्रेमासाठी येतो, बाळासाहेबांच्या प्रेमासाठी येतो, आणि हा खरा शिवसैनिक आहे. तिकडे तो गद्दारांचा मेळावा. मामा काय सांगाल, आज दसरा मेळावा आहे, शिवसैनिक आपल्याला जर पाहिलं तर शिवतीर्थाच्या दिशेने जाणार आहेत, तुमची काय भूमिका असणार आहे? गेल्या वर्षी जळगावची काही शिवसैनिक तुमच्याकडे आले होते. आमची भूमिका, आता जिल्हा प्रमुखांनी सांगितलं 4-10 ची ट्रेन आहे आणि आमचे 5 ते 6 हजार लोक असणार आहेत. प्रत्येक वर्षी 4.5 ते 5 हजार लोक जातात, यावर्षी जास्त जातात. एक टीजर लॉन्च केला एकनाथ शिंदेने, त्याच्यामध्ये त्याने बऱ्याचशा काही गोष्टी दाखवल्यात, त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही. आमचे जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत ते शिव तीर्थावर जाणार आहेत, शिवाजी पार्कवरती संध्याकाळी तुम्हाला दिसणारच किती जोरात मेळावा होतो. लवकरच विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत, काय भूमिका असणार आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाची? उद्धव साहेब आदेश देणार, आदेशाचं आम्ही सर्व पालन करणार शिवसैनिक आणि त्या पद्धतीने काम करणार. आपण एकंदरीत जर पाहिलं तर आजचा दिवस जो आहे तो खरा जो दसरा मेळावा आहे तो दिवस आहे. आता पाण्यासारखं ठरेल की इथून किती शिवसैनिक जे आहेत ते शिवतीर्थाच्या दिशेने जाताना आपल्याला दिसतील. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.